dear children, good morning. Yesterday was sixth date. Which number comes after six? Seven. And yesterday was Friday. What will be today? Today is Saturday, Saturday. So today's date is 7. Month is November. November. Year is 2020. Today day is Saturday, Saturday. Okay, now take your book number 4, page number 54, topic number 51, the spinning top. The spinning top manje gol firnara bhavra. Top manje bhavra and spinning manje gol quickly manje bhar gol firnara. There is a small story on this spinning top. We will read this afterwards. First, we'll read these words. It starts from S and P. S says sir, P says spur. Both together says spur. Spur, space. Space manje zaga. Ite bharpur ya cupboard madhe space ahe. Thodishi space madhe books ahet. Baki space empty ahe. Manje zaga rikami ahe. Space manje zaga. Spur, space. Spur, speak. Speak manje bolne. This lady is speaking on the telephone. The telephone var bolat ahe. Tyamule spur, speak. Speak manje bolne. Spur, spill. Spill manje sandne. Ya glass madun he milk bahir sandlela ahe. Tala spill mantat. The milk spilled from the glass. Manje milk सांडल ग्लास मधून. स्पर स्पिन. स्पिन म्हणजे गोल भरभर गोल फिरणे. हा भवरा कसा आपण भवरा दोरीने टाकला की कसा स्पिन होतो. स्पिन म्हणजे एकदम जोरात फिरतो. स्पर स्पायडर. स्पर स्पॉट. या डॉगच्या बॉडीवर हे स्पॉट्स आहेत ऑरेंज कलरचे. ओके, स्पॉट म्हणजे डाग असा. स्पॉट, याला स्पॉट म्हणतात. या पेजवर मी हा स्पॉट ड्रॉ केला. ओके, स्पर स्पॉइल. स्पॉइल म्हणजे हा ड्रेस किती छान आहे पण हा ड्रेस खराब झालेला आहे. त्याच्यावर धूळ किंवा काहीतरी ब्लॅक घाण लागलेली आणि तो खराब झाला. खराब होणे म्हणजे स्पॉइल. विल रिपीट दिस वर्ड. स्पर स्पेस. स्पर स्पीक. स्पर स्पिल. स्पर स्पिन. स्पर स्पाइडर. स्पर स्पॉट. स्पर स्पॉइल. नाउ वी विल रीड दिस स्टोरी. आय वॉज प्लेइंग विथ माय टॉप. ही गर्ल म्हणते की मी माझ्या टॉप बरोबर खेळत होते. आय वॉज प्लेइंग with my top. It is brown with yellow spots. तो भवरा कसा आहे तिचा ब्राऊन कलरचा आहे आणि त्यावर येल्लो स्पॉट्स आहेत, ठिपके आहेत. It is brown with yellow spots. I let it spin on the table. आणि मी टेबलवर माझ्या त्याला स्पिन केलं म्हणजे गोल असं फिरायला टाकलं. दोरीने अशी तिने ते स्पिन होऊ दे म्हणून टेबलवर तो भवरा सोडला. आय लेट इट स्पिन ऑन द टेबल. ॲज इट वॉज स्पिनिंग इट हिट माय ग्लास ऑफ मिल्क. आणि ते जसं स्पिन करत होतं, फिरत होतं, ते माझ्या ग्लासला हिट झालं, लागलं, धडकलं, जो मिल्कनी भरला होता. ॲज इट वॉज स्पिनिंग, जसा तो गोल फिरत होता, इट हिट माय ग्लास ऑफ मिल्क. माझ्या ग्लासला जाऊन थडकला, तो ग्लासमध्ये मिल्क होतं. द ग्लास फेल अँड द मिल्क स्पिल्ड. द ग्लास फेल म्हणजे ग्लास खाली पडला आणि त्यातलं मिल्क सगळं काय झालं, स्पिल्ड झालं.
स्पिल्ड म्हणजे सांडणे. द ग्लास फेल म्हणजे ग्लास पडला आणि अँड द मिल्क स्पिल्ड. द मिल्क स्पिल्ड म्हणजे बाहेर सांडलं. ऑल ओव्हर माय बुक्स, ते कुठे सांडलं, तिच्या सगळ्या बुक्सवर सांडलं हे मिल्क. ऑल ओव्हर माय बुक्स द ग्लास फेल अँड द मिल्क स्पिल्ड. ऑल ओव्हर माय बुक्स, माय बुक्स गॉट स्पॉइल्ड, माझे बुक्स त्यामुळे खराब झाले. स्पॉइल्ड म्हणजे खराब. माय बुक्स गॉट स्पॉइल्ड. ओके, प्रॅक्टिस टू रीड दिस. टेक नेक्स्ट पेज, पेज नंबर 55, टॉपिक नंबर 52, रिव्हिजन पार्ट 3. फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट वर्ड्स इज आर. हे रिव्हिजन आहे. काल आपण एक पेज रिव्हिजन केलं, आज आपण हे पेज रिव्हिजन करायचं आहे. ओके, इज आर यूज करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की सिंग्युलर एकच ऑब्जेक्ट असेल तर इज यूज करायचं. द बिस्किट इज स्मॉल. इथे दोन बिस्किट आहेत म्हणजे प्लुरल, एकापेक्षा जास्त, त्यामुळे इथे ए आर ई आर लिहायचं. द बिस्किट्स आर स्मॉल. देअर, आता इथे दोन स्पून आहेत त्यामुळे आर. देअर आर स्पून्स इन द बाउल. इथे एकच स्पून आहे म्हणून इज. देअर इज अ स्पून इन द बाउल. इथे एकच वायोलिन आहे त्यामुळे दिस इज अ वायोलिन. ओके, दिस रिमेनिंग टू सेंटेन्सेस डू इट ऑन युअर ओन. हे राहिलेले दोन तुमचं तुम्ही करा. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ड. ही शी, जे गर्ल आहेत लेडी आहेत त्यांना शी यूज करायचं आणि जे बॉय आहेत मेन आहेत त्यांना ही करायचं यूज. नाउ हिअर ग्रँड मदर इज अ वुमन, लेडी, सो राईट हिअर एस एच ई शी. अंकल इज मेन, सो राईट हिअर एच ई ही. दिस फ्रेंड दे हॅव रिटन द वर्ड आणि ही फ्रेंड कोण आहे, बॉय आहे की गर्ल, गर्ल आहे, सो राईट हिअर एस एच ई शी. शी इज माय फ्रेंड. ब्रदर हा भाऊ आहे, मुलगा आहे, दिस इज बॉय, सो राईट हिअर एच ई ही. ही इज माय ब्रदर. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड. ही शी हिज हर. जिथे गर्ल लेडी वुमन येतात तिथे त्यांना शी आणि हर यूज करतो आपण. ओके, आणि जे मुलं असतात बॉईज मेन, ओके, त्यांना ही आणि हिज आपण यूज करतो. ओके, नेहमी गर्ल्सना शी आणि हर यूज करायचं आणि बॉईज असले की ही आणि हिज यूज करायचं. ओके, आता ही गर्ल आहे मग इथे काय लिहिणार, शी. गुड, एस एच ई शी. शी इज माय सिस्टर. दिस इज हर बो. हा बो तिचा आहे. ओके, आता इथे मुलगा आहे मग इथे काय लिहिणार तुम्ही, अँड राईट हिअर फर्स्ट, दिस इज फर्स्ट लेटर वर्ड ऑफ दिस सेंटेन्स, सो राईट फर्स्ट लेटर कॅपिटल एस. ओके, नाव हिअर देर इज अ बॉय, सो राईट हिअर एच ई ही. एच राईट कॅपिटल. ही इज माय ब्रदर. दिस इज हिज बॅग, एच आय एस हिज. ओके, राईट दिस अँड सेंड इट टू मी ऑन व्हॉट्सअप.